रित्या भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालंय. वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालंय. वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं वयाच्या 59व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं वयाच्या 59व्या वर्षी निधन झालंय. कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. तर आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अविनाश, काय सांगाल, लक्ष्मण जगताप यांचं निधन झालंय या संदर्भात माहिती? अतिशय दुर्दैवी घटना आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एक वजनदार नाव असलेलं, राजकारणामध्ये एक वजनदार नाव असलेलं लक्ष्मण जगताप यांचं नाव होतं आणि आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 15 वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती आणि ती सत्ता उलटून भाजपची एखादी सत्ता आणण्यामध्ये लक्ष्मण जगताप यांचं मोठं खारीचा वाटा होता. परंतु आज गेल्या 3 वर्षांपासून कर्करोगाचे झुंज देत असताना अखेरच त्यांची प्राणज्योत मावळली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना शहरासाठी समोर येत आहे. तर ते रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांच्यावर कर्करोगाशी संबंधित, तर याविषयी माहिती? हा, बाणेरीतील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर गेल्या 3 वर्षांपासून उपचार सुरू होते. त्यांनी दिवाळीच्या दरम्यान उपचाराला चांगली साथ देऊन घरी सुद्धा परत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा त्यांना व्याधीने त्रस्त झाल्यामुळे पुन्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली. धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. तर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालंय. वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.